नमस्कार, विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज भंडाऱ्यात झाले आगमन. सुनील मेंढे यांच्या कामाच्या अहवाल पुस्तिकेचे करण्यात आले विमोचन. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर सोडले टीकास्त्र, म्हणाले महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बघू नये सत्तेचे स्वप्न. आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध योजनांचे करण्यात येईल आयोजन, भाजप अनुसूचित जाती मोर्चाने पत्रकार परिषदेत दिली माहिती. घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नव्यानेच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांचे आज भंडारा येथे पहिल्यांदाच आगमन झाले. भंडारा गोंदियाचे खासदार आणि माजी नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्या कामाच्या अहवाल पुस्तिकेचे विमोचन सोहळा देखील लक्ष्मी सभागृह येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. आम्ही जनतेचे सेवक असल्याने आमच्या कामाचा लेखाजोखा आम्ही जनतेसमोर प्रत्येक वेळेस मांडावा आणि त्यानिमित्ताने हा विमोचन सोहळा अतिशय महत्त्वाचा होता, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो. मालक जनतेला कामाचा लेखाजोखा देणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधींचे काम आहे. खासदार सुनील मेंढे यांच्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन म्हणजे मतदारांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे यांच्या नगराध्यक्ष आणि खासदार म्हणून केलेल्या कार्याचा आढावा घेणाऱ्या पुस्तिकेचे विमोचन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज भंडारा येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या निमित्ताने भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले होते. आलेले आहेत त्या सगळ्या मुद्द्यांवर मी स्वतः लक्ष घालतो आहे आणि या जिल्ह्याचा जो विकास आहे तो आपल्याला वेगाने कसा करता येईल असा आमचा प्रयत्न असणार. गायींची अवैधपणे तस्करी करणाऱ्या एका वाहनाला भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पारडी येथील पुलावर थांबवून त्या वाहनाची तपासणी केली. या दरम्यान एक आरोपी फरार झाला असून वाहनात 16 गायी बरोबरच काही शस्त्रसाठा देखील आढळून आलाय. गायींची अवैधपणे तस्करी करणाऱ्या एका वाहनाला भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पारडी येथील पुलावर थांबवून त्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 16 गायींना अतिशय क्रूरपणे भरण्यात आल्याचं लक्षात आलं. युवा मोर्चाचे महामंत्री सचिन करारे यांनी तत्काळ पोलिसांना या संदर्भात सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गायींचे वाहतूक करणाऱ्या टाटा एस वाहनाला आणि वाहनातील दोघांना ताब्यात घेतलंय. सचिन करारे यांनी दिलेल्या माहितीनुसार एक आरोपी फरार झाला असून वाहनात 16 गायी बरोबरच काही शस्त्रसाठा देखील होता. या गायींना कत्तलखान्याकडे नेलं जात असल्याचा संशय देखील करारे यांनी व्यक्त केलाय. राज्यात गोमांस विक्रीला बंदी असताना देखील अवैध पद्धतीने राज्यभरातून छुप्या पद्धतीने नागपूर जिल्ह्यात कत्तलखान्यात गायी नेल्या जात असल्याचं निदर्शनात येत असून याआधी देखील मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आहे. साऊंड असा आधी म्हणजे 12 दरम्यान आमचे नितीन बांगते युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपाध्यक्ष त्यांच्या दुर्गादेवीच्या महाप्रसादामधून मी जात असताना माझ्यासोबत शैलेश प्रताप आणखी मधुर तपासे रितू पांडे असे तुषार ठाकरे आम्ही सगळे कार्यकर्ते बाईकने जात होतो. सगळे कार्यकर्ते मागे होते, माझी गाडी समोर निघाली. मी आणि कंचू पांडे आम्ही जेव्हा त्या पार्टीच्या पुलावर पोहोचलो त्यावेळेस त्या गाडीला मला शक आला. त्याला म्हटलं गाडी थांबव, काय आहे तो बैल आहे. मी म्हटलं तू गाडी थांबव, गाडी थांबव. मग याने गाडी थांबवली, गाडी थांबवली. एकदम जेव्हा मी गाडी थांबवली आणि मी त्या चढलो वर तर अतिशय दुर्दैव परिस्थितीमध्ये गाई त्याच्यामध्ये टाटा एसमध्ये भरलेल्या होत्या. त्याच्यामध्ये एकाला आम्ही दोघं जण असल्यामुळे बाकी मागं होते म्हणून एक पडाला आणि एकाला आम्ही पकडून ठेवलं आणि तुरंत त्याच्या गाडीची चाबी काढली. त्या गाडीमध्ये तलवार पकडून सगळे शस्त्र दिसले होते. आणि एक पडत काय शस्त्राचा आम्ही घाबरलो नाही पण ते एक पडण्यात यशस्वी झाला. पण पार्टीच्या पोलिसांची आमची याच्यावर एकदम नाराजी आहे की याच्या पहिले पण असं 2-3 झालं आहे
एक गाडी पुन्हा आमच्या समोर गेली ते आम्ही पकडू शकलो नाही, त्याच्या केला आणि हमेशा इतकंच गाळ्या जाते। विकीबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट। 2 ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारत देशात महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते। महात्मा गांधी यांनी देशाला स्वतंत्र मिळवण्याकरिता अनेक आंदोलन करावे लागले। मोठ्या संघर्षानंतर भारत देशाला इंग्रजांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळाले। गांधीजी सत्य अहिंसाचे पुजारी होते। महात्मा गांधींचा आचार विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावा याकरिता कामठी शहरातील नया बाजार परिसरातील रब्बानी हायस्कूल येथील विद्यार्थी शालेय गणवेशासोबत गांधी टोपी देखील लावतात। शाळेचे मुख्याध्यापक सांगतात, रब्बानी हायस्कूलची स्थापना 1937 मध्ये झाली। इंग्रजांच्या काळात स्थापन झालेल्या शाळेत आज देखील शाळेचे विद्यार्थी शालेय गणवेशासोबत गांधी टोपी लावून शाळेत येतात व शाळेची सुट्टी झाल्यानंतर ही टोपी लावून आपल्या घरी परत जातात। या टोपीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिष्टाचार दिसून येतो। महात्मा गांधींचे विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजवावे या संकल्पनेतून गांधी टोपी गणवेश अनिवार्य ठेवण्याचे शाळा प्रशासनाने सांगितले आहे। शाळेत शिकणारे विद्यार्थी देखील या गांधी टोपीचा सन्मान करतात। गांधीजींच्या विचारांना आत्मसमर्पण करत त्यांच्या दाखवलेल्या मार्गदर्शनावर आणि त्यांनी दिलेले शिकवण आणि महात्मा गांधींचा सन्मान म्हणून ही टोपी घालतात। तर विद्यार्थी सांगतात की हे टोपी घातल्यानंतर त्यांना अभिमान वाटतो। गांधी टोपीमुळे गांधीजींच्या विचारांचा अंतर्मनाने स्वीकार करण्याची भावना यावेळी विद्यार्थी यांनी व्यक्त केली आहे। कामठी शहरातील रब्बानी हायस्कूल येथील गांधी टोपीची आज देखील चलन आहे। बदलत्या काळानुसार अनेक विद्यालयाचे गणवेश देखील बदलले, मात्र शाळेतील 95 वर्षे जुनी परंपरा आज देखील कायम आहे। खऱ्या अर्थाने महात्मा गांधींच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे काम रब्बानी हायस्कूल शाळा प्रशासन करीत आहे। असल में हमारी जो स्कूल है वो 1932 में इस्टेब्लिशमेंट हुआ इसका। उस वक्त तो हमको आज़ादी नहीं मिली थी, लेकिन जो हमारे जो बुजुर्ग थे किसी भी धर्म के थे तो एक नेशनल इंटीग्रेशन के नाम पर ये कैप को मैं ये समझता हूँ कि ये कैप को उन्होंने कलेक्ट किया और इसमें देखा मैंने पंडित जवाहरलाल नेहरू और भी दीगर जो और यानी कि फ्रीडम फाइटर जो बाद में साबित हुए वो सारे लोगों ने बहुत सारे लोगों ने ये टोपी को इस्तेमाल किया है एक इंटीग्रेट करने के लिए इकट्ठे करने के लिए भी जो है हर कौम के लोगों को इकट्ठे करने के लिए भी ये टोपी का यूज़ किया गया है और ये हमारे जो बुज़ुर्ग थे उसमें इंक्लूड थे इसलिए उन्होंने यही टोपी को एक नेशनल इंटीग्रेशन के नाम से स्कूल को आगे बढ़ाने के लिए कि नेशनल इंटीग्रेशन के अंदर एक जान होती है तो इसलिए को आगे बढ़ाने के लिए वो टोपी को सेलेक्ट किया और ये हमारे बुज़ुर्गों की देन है। उन्होंने अपने यूनिफॉर्म स्कूल यूनिफॉर्म में वो टोपी को इंक्लूड कर लिया और हमारे लिए फ़ख्र की बात है कि हमारे मज़हब में या किसी के भी मज़हब में जो है टोपी को एक सम्मान दिया जाता है या एक अच्छा इंसान माना जाता है। उसके अंदर टोपी लगाने से उसके अंदर थोड़ी सी यानी कि आजिज़ी इनकसारी अदब ये सब उसके अंदर झलकती है, उसके अंदर लोग उसका सम्मान करते हैं। तो ये सब को देखते हुए हमारे बड़ों ने ये टोपी को सेलेक्ट किया और आज तक ये टोपी चल रही है और मैं समझता हूँ ये स्कूल जब तक रहेंगी ये टोपी गांधी टोपी चलती रहेंगी। हमारे बच्चे लगा के टोपी आते घर से और जाते रहेंगे, ये हमारे स्कूल की एक बहुत बड़ी पहचान है। हम लोग गांधी टोपी स्कूल लगा कर आती है और हम लोग जब घर जाती है तो हम लोग के सर पर टोपी रहती है, जब घर से आती है तो हम लोग के घर सर पर टोपी रहती है और हम लोग को बहुत अच्छा लगता है ये टोपी पहनते हुए। हम ये याद करते कि हमने उन्हें हमारे भारत में आज़ादी दिलाने का बहुत जान और दिल से अपनी ताकत लगाई थी और उन्होंने अपने देश को आज़ाद करने की कोशिश की थी। उनसे हमें ये सीखने को मिलता है कि हम इतनी अच्छी उनकी टोपी पहन के आते हैं स्कूल में और हम सब एक साथ पहनती है तो हमें बहुत अच्छा लगता है। विकेबी न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ज्या महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष मुघलशाही पद्धतीने एकतर्फी सरकार चालवले, ज्याप्रमाणे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला खीळ बसवली, विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचे वैधानिक मंडळ बंद केले, शेतकरी शेतमजुरांचे अनुदान बंद केले, गरीब कल्याणाच्या योजना बंद केल्या, त्या आघाडीच्या नेत्यांनी सत्तेत यायचे स्वप्न बघू नये। खरं तर अजित पवार साहेबांना स्वप्न पडायला लागले आहेत, आता ते कधीच सत्तेवर येणार नाही अशी परिस्थिती आहे। कारण ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष
मुगलशाही सारखं आणि एकतर्फी सरकार चालवलं. अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला खीळ बसवली, विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्राचे वैधानिक मंडळ बंद केले, शेतकरी शेतमजुराचे अनुदान बंद केले, गरीब कल्याणाच्या योजना बंद केल्या, आणि त्या महाविकास आघाडी सरकारने आता त्या नेत्यांनी सत्तेमध्ये येण्याचं स्वप्न मात्र आता बघू नये असं मला वाटतं. सरकार त्याचा योग्य पद्धतीने जे काही रिपोर्ट असतील त्या रिपोर्टवर कारवाई करेल, कारण सरकारकडे रिपोर्ट जात असतो आणि त्या रिपोर्टवर सरकार अलर्ट असतं असं मला वाटतं. नक्षलवाद्यांनी काय आरोप केला मला माहिती नाही, पण PFI सारखी संघटनेवर बंदी आणणे म्हणजे भारताला वाचवणे आहे. भारत देशाला वाचवायचं असेल तर PFIवर बंदी आणणे अत्यंत आवश्यक होतं. ते त्या ज्या पद्धतीने ते या ठिकाणी या देशाविरुद्ध आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये इतर राज्यामध्ये ज्या पद्धतीने PFI आपलं जाळं पसरवून टार्गेटेड त्या ठिकाणी काम करायचे आणि अशा संघटनांना यापूर्वीच त्या ठिकाणी मुस्कटदाबी करायला पाहिजे होती, पण योग्य आत्ता पद्धतीने झालं आहे. काँग्रेस सरकारच्या काळात PFI सारख्या संघटना फोपावल्या. मी माननीय मोदींचा, अमित भाई आणि सर्व आमच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा आभार मानतो की PFIच्या संघटनेवर आली. तर आत्ता तर माझी विनंती आहे, जिथे भेटेल तिथे झोडून काढलं पाहिजे आणि प्रचंड मोठ्या कारवाया केल्या पाहिजे. यानंतर अशा संघटना या देशामध्ये तयार होऊ नये अशी सुद्धा माझी मागणी राहील. कामठी तालुका अंतर्गत येणारा रणाळा गावात ओम नगर दुर्गा मंदिर परिसरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतोय. तर मंदिर परिसरात 9 दिवस विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलांकरिता मॅजिक शो, तर संगीत खुर्ची, ड्रेस कॉम्पिटिशन, तर 9 दिवस गरबा कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे. गरब्यामध्ये दररोज मोठ्या संख्येने महिला, कन्या व मुलं DJ तालावर गरबा खेळत नवरात्र उत्सव साजरा करीत आहेत. मंदिरात माता राणीच्या नावाची अखंड ज्योत देखील प्रज्वलित करण्यात आली आहे. या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी येथे भव्य महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात येते. 9 दिवस चालणाऱ्या उत्साहात परिसरातील नागरिकांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. तर या 9 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता मंदिर समितीचे सदस्य अध्यक्ष दररोज अथक परिश्रम करीत आहेत. VGB न्यूजसाठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. नेहरू ग्राउंड रामटेक येथे भगिनी मंडळ रामटेक तर्फे आयोजित रास गरबा उत्सव मंडळाला राजेंद्र मुळक व दुधराम सव्वालाखे यांनी भेट दिली.
व माँ दुर्गेची आरती पूजन करून सुख समृद्धी लाभो अशी मनोकामना केली व सोबतच काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळे व जिल्हा परिषद सदस्य दुधराम सवालाखे यांनी रास गरबा करीत आनंद व्यक्त केला. या शुभप्रसंगी निर्मल उज्ज्वल बँकचे संचालक डॉक्टर रामसिंग सहारे, दामोदर धोपटे, गोपी कोल्हेपरा, भगिनी मंडळच्या अध्यक्ष ज्योती कोल्हेपरा, शोभा अडामे, राहुल कोठेकर व समस्त भाविक भक्त उपस्थित होते. यावेळी चिमुकल्यांसह तरुण तरुणी महिलांनी रासगरबाचा मनसोक्त आनंद घेतला. नेहरू ग्राउंडवर रासगरबा उत्सव दरम्यान गरबाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भाजपतर्फे 30,000 बौद्ध अनुयायांना फूड पॅकेट्सचे वाटप करण्यात येणार असून आरोग्य शिबिर, कोरोना लसीकरणसह विविध केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. भाजप अनुसूचित जाती मोर्चाने आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. 2 दिवस भोजनाची व्यवस्था असल्याने दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांनी या सुविधेचा फायदा घ्यावा असे आवाहन भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे करण्यात आले आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने आज नागपुरातील दीक्षाभूमीवर भदंत आर्य नागार्जुन, सुरेई ससाई आणि भिक्खू संघाच्या नेतृत्वात धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेकडो नागरिकांनी बौद्ध धम्मदीक्षा घेतली. बौद्ध दीक्षा विधी समारंभात 50 बौद्ध भंते यांनी नागरिकांना बौद्ध धम्माचे तत्वज्ञान, नियम, पंचशील बौद्ध आचार सदाचार सांगून बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेताना सांगितलेले 22 प्रतिज्ञाचे वाचन करून त्यांचे पालन करायला सांगितले. आजपासून सुरू झालेला हा धम्मदीक्षा सोहळा 3 दिवस चालणार आहे. या सोहळ्यात धम्मदीक्षा घेण्यासाठी विविध राज्यातून नागरिक दीक्षाभूमीवर दाखल होत आहेत. धम्मदीक्षा घेणाऱ्या नागरिकांना दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे अर्ज भरून घेण्यात येत असून त्यांना बौद्ध धम्म स्वीकार केल्याचे प्रमाणपत्र दिले जात आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त वेरायटी चौकातील गांधी पुतळ्याला माल्यार्पण करून गांधी जयंती साजरी करण्यात आली. गांधी जयंतीनिमित्त भाजप आमदार प्रवीण दटके यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच गांधीजींनी दिलेल्या शिकवणीवर चालण्याचे आवाहन देखील केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधी. विचारांना येत नाही ज्या माणसांनी अहिंसेच्या मार्गाने, सत्याच्या मार्गाने, स्वदेशीच्या मार्गाने या देशाला स्वातंत्र्य मिळण्याचा जो काही सिंहाचा वाटा त्यांचा होता, ज्यांनी मार्ग दाखवला आणि त्या मार्गावर हा भारत आज इथपर्यंत आला, तो मार्ग सगळ्यांनी आपल्या जीवनात आपल्या अंगीकारला पाहिजे. याच करता ही जयंती केली पाहिजे. आज महात्मा गांधींची, राष्ट्रपित्याची, लालबहादूर शास्त्रींची दोघांची पण जयंती आहे. त्यामुळे या जयंतीच्या सर्व नागपूरच्या नागरिकांना मी शुभेच्छा देतो. आणि या दोघांनी पण जो मार्ग दाखवला, एकाने सत्तेचा, अहिंसेचा, एकाने स्वदेशीचा, एकाने जय जीवन, जय जवान, जय किसानचा, या सगळ्यांचं एकत्रित करून आपण आज आपला मार्ग निवडला पाहिजे. आमचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी असतील, त्यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान असेल, व्होकल फॉर लोकल असेल, स्वदेशी असेल, मेक इन इंडिया असेल, हा महात्मा गांधी दाखवलेलाच राष्ट्र आहे. त्यामुळे महापुरुष कधीच कोणाचे नसतात, ते सर्वांचे असतात. म्हणून त्यांची जयंती सर्वांनी मिळून केली पाहिजे, हाच त्यांचा मागचा मार्ग आहे. आणि आम्ही तेच कामठी मेन रोड नेताजी चौक परिसरातील शीतला माता मंदिर हे 400 वर्षांपेक्षा जास्त जुने मंदिर आहे. शीतला माता मंदिराला नगरमाता नावाने देखील ओळखले जाते. गावात, शहरात होणाऱ्या प्रत्येक मांगलिक कार्याच्या आधी शीतला मातेची पूजा केली जाते. शीतला माता मंदिर परिसरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतोय. तर या मंदिराशी शहरातील भाविकांची मोठी आस्था जोडलेली आहे. शीतला माता मंदिरात नागरिक मोठ्या श्रद्धेभावनेने दर्शनाकरिता येतात. नवरात्र उत्सवात या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिराचे पुजारी रवी शर्मा सांगतात की लहान मुलांना येणाऱ्या माता रोगाच्या निवारणाकरिता शीतला माता इथे भाविक मोठी गर्दी करतात. या मंदिराला येणाऱ्या भक्तांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी शीतला मातेची भाविकांना मोठी श्रद्धा जडलेली आहे. या नवरात्रीच्या 9 दिवसात विधिवत पूजा अर्चना करत माता राणीच्या नवसिंगाराचे पूजन करण्यात येते. पंडित रवी शर्मा, शीतला माता मंदिर से. अपना ये शीतला माता मंदिर 465 साल पुराना है. काफ़ी पुराना मंदिर है ये. यह सर्वधर्म संभव सभी लोगों के धर्म के लोग यहाँ पे पूजा करने आते हैं. और धार्मिक विशेषता के अनुसार बच्चों को जब माता आती है तब माता शीतला की पूजा रोग शांति के लिए आते हैं. सर्वे धर्म के लोग यहाँ पे पूजा दी जाती है. इसके अलावा ये कामठी की नगर माता है. इसको हल्दी चढ़े बिगड़ इनकी पूजा किए बिगड़ घर की कोई भी पूजा संपन्न नहीं होती है. नवरात्रोत्सव किस तरीके से मनाया जाता है यहाँ पे? यहाँ नवरात्रोत्सव बड़े धूमधाम से मनाया जाता है. गणपति पूजन, प्रथम पूजन यहाँ पे रोज कन्या पूजन होता है.
माँ शीतला का जैसे आप देख रहे हैं कि प्रतिदिन श्रृंगार अर्चन पूजन अभिषेक का कार्यक्रम होता है, बड़ी धूमधाम से यहाँ पे पूजन अर्चन आते हैं। वीकेबी न्यूज साठी कामठी येथून नितिन रावेकर यांची रिपोर्ट। तर वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह, बघत रहा वीकेबी न्यूज, नमस्कार।